सो हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर लेक्चर. दिस लेक्चर इज ऑब्विसली डेडिकेटेड फॉर पेपर डिस्कशन. सो होपफुली तुम्ही पेपर चांगला दिलेला आहे, तुम्हाला मार्कही चांगले पडलेले असतील, मला खात्री आहे या गोष्टीची. सो लक्षात घ्या, जे काही क्वेश्चन्स तुम्हाला सुटले खूप चांगली गोष्ट आहे, जे नाही सुटले ते आज आपण इकडे डिस्कस करून घेऊया. सगळेच प्रॉब्लेम आपण डिस्कस करणार आहे. सो त्यातले तुमचे कुठले चुकलेले आहेत ते एकदा चेक करून घ्या, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि पुढे कधीही हे चुकणार नाही. ठीक आहे. सो पेपर बेसिकली क्वाड्रॅटिक जास्त होतं आणि लॉगॅरिथमचे 5 ते 6 सम होते, ते आपण शेवटला डिस्कस करूया. चला सुरू करूया आजच्या डिस्कशनला. फर्स्ट सम बघूया. इथे एक आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, 1+1x² + 2a + 3x + 3a + 4 = 0 आणि काय दिलंय, सम ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन इज -1. सो लेट अल्फा अँड बीटा बी रूट्स. सो अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -1. पण आपण काय घेतो, अल्फा म्हणजे सम ऑफ रूट्स काय येतो, -b/a. सो -2a + 3/a इज इक्वल टू, इथे काय आहे, -1 आहे. बरोबर आहे ना, अल्फा बीटा किती आहे, -1 आहे. ठीक आहे. सो आता इथे करून घेऊया सॉल्व. 2a - 3 इज इक्वल टू -a - 1. बरोबर. सो -2a + a - 3 + 1 इज इक्वल टू 0. सो -a - 2 = 0 a = -2. बरोबर. आता काय करायचं, प्रोडक्ट आपल्याला फाइंड करायचं आहे. सो अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा काय, सी बाय ए असतं, लिहून घेऊया. 3a + 4/a + 1, ए ची व्हॅल्यू -2 आहे, सबस्टिट्यूट करूया. 3 × -2 + 4/-2 + 1. सो -6 + 4/-1 म्हणजेच -2/-1 दॅट विल बी इक्वल टू 2 इटसेल्फ. सो ऑप्शन नंबर सी इज युअर करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. चला पुढचा प्रॉब्लेम बघूया. सोपा आहे, फक्त सम आणि प्रोडक्ट आहे, हे तुम्हाला इझिली समजत असेल, 100% मी शुअर आहे प्रत्येकाचं हे आन्सर आलेलं असणार आहे. नेक्स्ट बघा, 1√(8x²) इक्वेशन लिहून घेऊया. -6x - a - 3 = 0 इज स्क्वेअर ऑफ द अदर, देन व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ a. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. आपल्याला त्यांनी कंडिशन दिले, एक अल्फा आहे तर दुसरा अल्फा स्क्वेअर आहे. ठीक आहे, इज स्क्वेअर ऑफ अदर. सो अल्फा आणि अल्फा स्क्वेअर पकडलं मी, त्यांनी काय दिलेलं आहे मला, a ची व्हॅल्यू फाईंड करा म्हटले, बाकी फार काय मला म्हटलेलं नाही त्यांनी की काय फाईंड करायचं. सो मी काय करतो, पहिली कंडिशन वापरतो, सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू -b. ऑब्विसली b इथे 6/8. ओके, 6/8 इथे आपलं येणार आहे. बरोबर आहे. आता हे इक्वेशन तुम्ही क्वाड्रॅटिक आहे, हे तुम्ही सॉल्व्ह करा, तुमचे अल्फा आणि बीटा तुम्हाला मिळून जातील. सो अल्फा विल बी इक्वल टू 1/2 और अल्फा विल बी इक्वल टू -3/2, हे तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचंय की आपण a ची व्हॅल्यू फाइंड करतोय. बरोबर आहे. सो आता अजून कुठली कंडिशन आपण युज करू शकतो ते बघूया. तर रूट्स, बरोबर आहे ना, प्रोडक्ट ऑफ रूट. सो अल्फा इंटू अल्फा स्क्वेअर म्हणजेच अल्फा क्यूब इज इक्वल टू c/a म्हणजेच काय, -a + 3/8. आता काय करायचं, अल्फाची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची आणि बघायचं. केस 1 मध्ये बघूया आपण काय येणार आहे. सो 1/2 म्हणजे होल क्यूब इज इक्वल टू -8. अँड केस 2 मध्ये काय येणार, तर -3/2 होल क्यूब इज इक्वल टू -a + 3/8. ठीक आहे. सो हे झालं 1/8 इज इक्वल टू -a + 3/8. आणि इथे काय झालं, इथे -27/8 इथे -a + 3/8. ठीक आहे. सो हे तुम्ही सॉल्व्ह करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही आपले. आता इथे आन्सर चेक करूया कुठला येणार आहे. इथे तर तुम्ही बघू शकता डायरेक्टली हे सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला आन्सर इथे मिळून जाईल. इथे a काय येणार आहे बघा. चला हे तर सोडून घ्या, काय हरकत नाही आहे डायरेक्टली हे करण्यापेक्षा. इथे काय होणार आहे, 1. सो ओके, 1/8 आहे इथे, इथे मायनस येणार आहे, -3 येणार आहे. सो इथे आल्यावरती प्लस झालं, 4 अँड मायनस आहे. सो a इज इक्वल टू -4 असं ऑप्शन कुठलं आहे आपलं, a इज इक्वल टू -4. दोन ऑप्शन्स आहेत, सी आणि डी. सो इथे आपल्याला इव्हेंच्युअली कॅल्क्युलेट करावे लागेल, 27 इज इक्वल टू -a - 3. सो इथे -a इज इक्वल टू काय येणार आहे, -27 + 3 म्हणजेच ते -24. सो -a इज इक्वल टू 24. सो -4 आणि 24 ऑप्शन नंबर डी तुमचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. सो प्रॉपरली एकदा चेक करून घ्या कुठल्या पद्धतीने आपण सोडवलेलं आहे, केस बनवले इन द सेन्स तुम्हाला प्रॉपर समजावं म्हणून. बाकी काही नाही, डायरेक्टली सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता, असं काही इथे मांडायची गरज नाही. आपण जेईचा पेपर देतोय ना की बोर्डचा. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. इझी होता पेपर. एखाद दुसरा क्वेश्चन होता जिथे जरा क्रिटिकल थिंकिंगची गरज होती,
बाकी असं मला वाटत नाही आहे फार कुठे काही डिफिकल्ट पेपर होता, चांगला होता पेपर, काही हरकत नाही, सुटले असेल तुम्हाला जवळजवळ सगळे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण काय दिलेलं आहे. B1 B2, ओके, B1 B2, वन छोटा करूया, B1 B2 इज इक्वल टू ट्वाइस ऑफ C1 प्लस C2. ठीक आहे, हे असं काहीतरी दिलं आहे. ॲटलिस्ट देन ॲटलिस्ट वन ऑफ द इक्वेशन, ओके, दोन इक्वेशन आहेत ते लिहून घेऊया. A² + B1X + C1 = 0 अँड X² + B2X + C2 = 0 हॅज रिअल रूट्स, इमॅजिनरी आणि असं काहीतरी देऊन ठेवलं, इमॅजिनरी, रिअल आणि नन ऑफ दिस वगैरे आहे. सो बेसिकली मला तर आता इथे काही माहीत नाही आहे की नक्की हे कुठल्या पद्धतीने वर्कआउट होणार आहे. बरोबर आहे ना, मला इथे एक्झॅक्टली माहितीच नाही आहे की आता हे वर्कआउट कसं होणार आहे इथे, की कुठलं इमॅजिनरी आहे किंवा कुठलं नसणार आहे हे मला माहितीच नाही आहे. सो मी काय करणार, बेसिकली डिस्क्रिमिनंटच्या प्रॉपर्टीसाठी इथे मी जाणार. ठीक आहे, डिस्क्रिमिनंटची प्रॉपर्टी वापरण्याचा प्रयत्न करणार. आता मी D1 आणि D2 असे डिस्क्रिमिनंट चूज करतो. सो D1 साठी मी काय लिहू शकतो, इक्वेशन 1 आहे B² - 4C1 आणि D2 साठी मी लिहू शकतो B² - 4C2. ठीक आहे, आता मी काय करतो, ऍड करतो D1 + D2 करतो. सो B² - 4C1 + B² - 4C2. ठीक आहे, सो B1 + B2 हे स्क्वेअर आहेत, हे मायनस ऑफ इथे 4C1 + C2 असं लिहूया. आता इथे बघा, C1 + C2 ची कंडिशन आपल्याला दिलेली आहे, इथे 4 आहे. सो ट्वाइस ऑफ B1 B2 इथे होऊन जाईल. सो B1² + B2² इथे काय होणार आहे, इथे मायनस ट्वाइस ऑफ B1 B2. म्हणजेच हे काय झालं, B1 - B2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. जर इथे स्क्वेअरची कंडिशन येते, सो 100% हे ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असणार आहे माझी इथे कंडिशन. बरोबर आहे, जर हे ग्रेटर दॅन इक्वल टू माझं इथे 0 आहे, सो 110% माझे रूट्स कसे असणार आहेत, रिअल असणार आहे. सो तुमचं ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन नंबर ए, कारण इथे आपल्याला डिस्क्रिमिनंटची कंडिशन काय भेटली, ग्रेटर दॅन 0. सो ग्रेटर दॅन 0 कधी असतात, जेव्हा ते रिअल असेल तेव्हा. सो इथून तुम्ही इझिली गेस आउट करू शकता. ठीक आहे, सो चला नेक्स्ट बघूया आपण. ओके, 1 मिनिट, आय विल जस्ट स्विच ऑफ. ओके, यू माइट हॅव गॉट सम डिस्टर्बन्स ड्यू टू फॅन, आय हॅव जस्ट स्विच ऑफ इट. ओके, लेट अस मूव अगेन. 54th क्वेश्चन, व्हॅल्यूज ऑफ एक्स सॅटिस्फाईंग. ओके, इथे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे, X² मॉड मध्ये आहे, म्हणजे आपल्याला इथे थोडेसे प्रॉपर्टीज किंवा केसेस बनवावे लागणार, हे मला इथे आधीच कळलं पाहिजे. इज इक्वल टू 0. सो व्हॅल्यूज ऑफ एक्स सॅटिस्फाईंग दिस इक्वेशन आर. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इथे केसेस बनवणं गरजेचं आहे. सो मी पहिली केस काय बनवणार, बघा, केस 1, वेर दिस होल इक्वेशन 4x + 3 दिस विल बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजेच काय, एक्स विल बी <(-3) अँड ग्रेटर दॅन 1. ठीक आहे, सॉरी 1 - 1. ओके, सो हे झालं पहिलं. अजून आपल्याला काय दिलेलं आहे इथे इक्वेशन मध्ये, तर नाही दिले. सेकंड केस आपण काय करू शकतो, <(+0), पण ती नंतर सॉल्व्ह करूया. पहिला ही करून घेऊया सॉल्व्ह. आता ग्रेटर दॅन 0 ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह ओपन होतोय, सो तसं तसं ओपन करूया. X² + 4x + 3 + 2x + 5 = 0. सो हे किती झालं, X² + 6x + 8 = 0. ठीक आहे, इथपर्यंत आलो. आता हे क्वाड्रॅटिक तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा, हे सॉल्व्ह करून घ्यायचं आहे आपल्याला. केस 2 आता काय बनणार आहे ते बघूया. ऑब्व्हियसली एक्स विल बी लेस दॅन, आता इथे कशी होणार आहे केस, की लेस दॅन -1 but > -3. ओके, -1 but > -3 अशी केस फॉर्म होणार आहे. आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा निगेटिव्हली ओपन करायचं आहे, ब्रॅकेट निगेटिव्ह ओपन करायचं आहे, आणि चेक करायचं आहे की इथे काय फरक पडणार आहे. ठीक आहे, सो -X² - 4X - 3 + 2X + 5 = 0 निगेटिव्हली आपण इथे ओपन केलं. ठीक आहे, आता बघा, इधर इथे तुम्ही सॉल्व्ह करताना आत्ताच मायनस साईन इलिमिनेट करा, काही प्रॉब्लेम नाही आहे, नाहीतर थोडा टाइम नंतर केलं तरी चालणार आहे. सो आता इथे मी मायनस साईन एलिमिनेट करतो, म्हणजे मला इथे सोपं जाईल. ठीक आहे, सो दोन इक्वेशन तुम्हाला मिळालेले आहेत, तुम्ही हे दोन्ही क्वाड्रॅटिक सॉल्व्ह करायचे, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो बघा, फर्स्ट इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर इथे काय येणार आहे, 4 आणि 2. बरोबर आहे, सो सगळे पॉझिटिव्ह आहेत म्हटल्यावर -2 आणि -4 असे मला इथे रूट्स मिळतील. आणि इव्हेंच्युअली आता हे ऑप्शन मध्ये कुठेतरी मला दिसत असणार आहे. सो -4 असणारे ऑप्शन 3 आहेत, काही हरकत नाही. ह्या दोघांमधून चूज कुठलं करायचं आहे हे आपण कंडिशन वरती बघणार आहे. सेकंड इक्वेशनचं सोडवून घेऊया. इथे काय येणार आहे, +2. आता तुम्हाला हे -b + -√B² - 4ac
ह्या अपॉन 2a ह्या पद्धतीने सोडवावं लागेल. जे आपलं फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला आहे त्या पद्धतीने सोडवा, तुम्हाला मायनस प्लस मायनस वन प्लस मायनस अंडर रूट थ्री हे इथे मिळून जातील एक्सचे व्हॅल्यू. ठीक आहे, हे इथे एक्सचे व्हॅल्यू मिळतील. आता डिपेंड राहतं की कुठले व्हॅल्यू चूज करायचे. ठीक आहे, सो बघा आता हे सोडवत मी इथे बसलेलो नाही, कारण की ही पार्ट हा जो छोटा पार्ट आहे हा तुम्ही इझिली सोडवू शकता, मी डिरेक्टली सोडवलेला आहे आधीच, त्यामुळे मी इथे आन्सर लिहिले. ठीक आहे, सो आपला टाइम पण वाचणार आहे. मुळात म्हणजे काय बघा, एक्स इथे दोन आहेत. आता माझी कंडिशन काय, लेस दॅन इक्वल टू मायनस थ्री आणि ग्रेटर दॅन मायनस वन. सो ऑब्विसली मायनस टू तर एलिमिनेट होतो, इथे एकच व्हॅल्यू मी चूज करू शकतो, एक्स इज इक्वल टू मायनस फोर. सिमिलरली इथे एक्स ग्रेटर दॅन मायनस थ्री अँड लेस दॅन मायनस वन म्हटल्यानंतर मी इथे एकच व्हॅल्यू चूज करू शकतो, मायनस वन मायनस रूट थ्री. सो आता ऑप्शन बघा, मायनस फोर आणि मायनस वन मायनस रूट थ्री म्हणजे ऑप्शन नंबर तुमचा ए करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, तुमचा ए करेक्ट ऑप्शन आहे. हे व्हेरीफाय तुम्ही करू शकता इथे मायनस बी, हा फॉर्म्युला जो तुमचा आहे मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए, हा वापरा, हे आन्सर 100% मिळून जाईल. ठीक आहे, आणि कंडिशन आपण का लिहिले, तर हे असे जेव्हा मल्टिपल रूट्स येणार आहेत तेव्हा आपण त्यातून कुठला रूट चूज करायचा हे कंडिशन वरती डिपेंडेंट राहणार. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. आता ओके, नेक्स्ट पण सिमिलर आहे. नेक्स्ट मी पूर्ण नाही सोडवत, तुम्हाला सांगतो कसं सोडवायचं आहे. एक कंडिशन दिले ए लेस दॅन इक्वल टू झिरो आणि पुन्हा असं दिलेलं आहे एक्स स्क्वेअर मायनस टू ए एक्स मायनस ए मायनस थ्री ए स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. ओके, नाव अगेन वी हॅव टू फाइंड सम व्हॅल्यूज रिलेटेड टू दिस, अगेन वी हॅव टू फाइंड सम व्हॅल्यूज रिलेटेड टू दिस. आता बघा, ए इज लेस दॅन इक्वल टू झिरो देन रिअल व्हॅल्यूज ऑफ एक्स सॅटिस्फाईंग द गिव्हन इक्वेशन. ओके, सॅटिस्फाईंग द गिव्हन इक्वेशन आर. सो इथे दोन केस तुम्ही पुन्हा बनवायच्या, केस नंबर वन झिरो आणि सॉरी एक्स एक्स नॉट ए सॉरी सॉरी ए तर इथे दिले, एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू ए आणि इथे केस टू तुम्ही बनवा ती एक्स इज लेस दॅन ए. ह्या दोन केसेस तुम्ही बनवा आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही एक हे पॉझिटिव्ह ओपन करा इथे, इथे मॉड निगेटिव्ह ओपन करा. ठीक आहे, आणि फायनली जेव्हा तुम्हाला काहीतरी एक्सच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत इथे आणि इथे, काय करायचं, दोन कंडिशन सोबत कम्पेअर करायचे, एक तर ही कंडिशन आणि आपली जी ओरिजिनल कंडिशन आहे ती, आणि ह्या केसमध्ये सुद्धा दिस कंडिशन अँड दिस ओरिजिनल कंडिशन. सो हे तुम्हाला कम्पेअर करायचं आहे. सो ऑब्विसली इथे कम्पॅरिझन नंतर तुम्हाला हे आन्सर ए आन्सर मिळणार आहे, ए ऑप्शन इज करेक्ट. ओके, कसं आहे आधीचं एक्झाम्पल आणि ह्या एक्झाम्पलमध्ये काही फरक नव्हता, जस्ट इथे फक्त थोडंसं इक्वेशन बदललंय, बाकी मॉड्युलस वरतीच डिपेंड आहे, ओपनिंग ऑफ मॉड अँड क्लोजिंग ऑफ मॉड जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे त्याच्यावरती सगळं डिपेंडेंट आहे. सो 55th एक्झाम्पल तुम्हाला 100% जमलं असेल जर 54th सोडवलेत, आणि नसेल जमलं तर तुम्ही प्रॅक्टिस करा, नसेल नाही अजून सुद्धा नाही जमला मला विचारा, मी सोल्युशन पाठवतो, पण होपफुली जमेल कारण की 54th प्रॉपर मी एक्सप्लेन केले. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. पेपरमध्ये असे बरेच क्वेश्चन असतात जे एकमेकावरती डिपेंड असतात, सो एक क्वेश्चन आला तर येतात, बाकीचे नाही तर काहीच येत नाही अशी परिस्थिती होते. इथे काहीतरी दिले टू प्लस आय रूट थ्री इज रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस पी एक्स प्लस क्यू इज इक्वल टू झिरो वेर पी एन क्यू बिलॉंग्स टू आर. ठीक आहे, असं काहीतरी इथे दिलेलं आहे. देन पी एन क्यूचे व्हॅल्यूज, ओके हे पण खूप सोपं आहे. मुळात म्हणजे ना पी एन क्यू इथे रूट्स आहे ते मला कळलं पाहिजे. आता इथे मला फाइंड करायचं तर मी काय करणार, पहिले तर सम ऑफ रूट, ओके सम ऑफ रूट्स करणार म्हणजे टू प्लस, ओके या पद्धतीने मी जाऊ शकतो आय प्लस रूट थ्री प्लस टू प्लस आय रूट थ्री. ओके, हे झालं सम ऑफ रूट्स, पण सम ऑफ रूट्स म्हणजे काय, माझं मायनस बी बाय ए. सो मायनस बी म्हणजे मायनस पी बाय वन. सो मायनस पी इज इक्वल टू, हे सॉल्व्ह करा, हे किती येणार तुमचं, हे गेलं इथे तुमचं फोर आलं, सो पी इज इक्वल टू मायनस फोर. ठीक आहे, सो कुठेतरी ऑप्शन मी तुम्हाला दिसत असेल आहे इथे, कारण की आपल्याला मायनस फोर का, कारण की इथे बिलॉंग्स टू आर आपल्याला आधीच देऊन ठेवलेलं आहे त्याने. ठीक आहे, सिमिलरली पी इंटू क्यू टू प्लस आय रूट थ्री इंटू मल्टीप्लाइंग, कारण की आपण प्रोडक्ट ऑफ रूट बघतोय इथे. ओके, सो पी इंटू क्यू ऑब्विसली काय येणार आहे, इथे तुम्ही पी क्यू जर कन्फ्यूज होत असेल तर काही हरकत नाही आहे, लक्षात घ्या तुम्ही रूट्स डिफरंट लिहा, काही हरकत नाही, मी इथे तेच अज्युम केले. तुम्हाला जर इथे कन्फ्युजन होत असेल असं म्हणजे अल्फा आणि बीटा रूट्स आहेत. सो इथे अल्फा प्लस बीटा घेतलं म्हणजेच ह्या इक्वेशन मधून मला मायनस पी मिळालं, इथे अल्फा इंटू बीटा घेतोय, काही हरकत नाही जर कन्फ्युजन होत असेल तर, नाहीतर ज्याला अंडरस्टँडिंग प्रॉपर आहे त्याला कळलं असेल की मी काय केलेलं. ठीक आहे, सो ऑब्विसली अल्फा इंटू बीटा काय, सी बाय ए. सो क्यू इज इक्वल टू हे काय होणार आहे, टू फोर आणि थ्री सेव्हन. ओके, सो इथे आलं सेव्हन, कारण की कंडिशन माझी चेक करायची आहे, कसं व्हॅल्यू इथे इमॅजिनरी कुठली येणार असेल तर इथे मला दिलेलं बिलॉंग्स टू आर. ठीक आहे,
सो पी इज इक्वल टू माइनस फोर क्यू इज इक्वल टू सेवन आंसर एक इतना ऑप्शन है ते चेक करूया सो ऑप्शन नंबर ए इज करेक्ट ऑप्शन बघा सिंपल होतो रिलेटिवली चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया टॅन अल्फा टॅन बीटा ठीक आहे हे आपल्याला रूट्स दिलेले आहेत इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस पी एक्स प्लस क्यू इज इक्वल टू झिरो आणि एक कंडिशन दिले ठीक आहे सो आता याच्यावर मी एक थोडस डेरिवेशन करून घेतो टॅन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू टॅन ऑफ अल्फा प्लस टॅन ऑफ बीटा अपॉन वन मायनस टॅन अल्फा टॅन बीटा ठीक आहे या इक्वेशन सोबत कम्पेअर करूया रूट्स आणि प्रोडक्ट्स आणि या गोष्टी आपल्याला माहिती आहेत सो मी हे असं लिहू शकतो क्यू मायनस वन इथपर्यंत आलो आता मला एक थोडीशी फिगर काढायची आहे जी इम्पॉर्टंट असणार आहे भरपूर माझ्यासाठी ठीक आहे सो इथे मी म्हणतो अल्फा प्लस बीटा अँगल सो याच्यावरून मी म्हणू शकतो हे पी आहे हे क्यू मायनस वन सो हे काय झालं अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू मायनस वन होल ब्रॅकेट स्क्वेअर ठीक आहे एवढं मला मिळालं आता मला काय करायचं की ऑप्शन्स मधून चेक करायचं की कुठलं ऑप्शन मोस्ट करेक्ट असेल सो सुरू करूया बघा साइन स्क्वेअर अल्फा प्लस बीटा प्लस इथे एक ऍडजस्टमेंट करून लिहितोय डायरेक्टली त्याचा आपल्याला पुढे उपयोग 100% होणार आहे म्हणून ऍडजस्ट केले टू डिवाइड आणि मल्टीप्लाय केलं ठीक आहे ओके हे क्यू सोबत इक्वल येत आहे का हे मला चेक करायचं ठीक आहे सो इथे बघूया साइन स्क्वेअर अल्फा प्लस बीटा प्लस पी बाय टू इथे ट्वाईस साइन टू साइन थीटा कॉस थीटा म्हणजे साइन ऑफ टू थीटा ओके सो हे झालं इथे क्यू कॉस स्क्वेअर अल्फा प्लस बीटा ठीक आहे बीटा हे लक्षात घ्या ओके सो आता मेजरली आपल्याला याच्यावरून पुन्हा सॉल्व्ह करायचं आहे काही सबस्टिट्यूशन करायचे तरच आपण हे इझिली क्रॅक आउट करू शकतो ठीक आहे ओके पुन्हा बघूया साइन स्क्वेअर अल्फा प्लस बीटा प्लस पी बाय टू ओके इथे काय लिहू शकतो मी टू टॅन अल्फा प्लस बीटा अपॉन वन प्लस टॅन स्क्वेअर अल्फा प्लस बीटा ठीक आहे हे लिहू शकतो मी साइन टू थीटा साठी प्लस हे आहे तसंच ठेवूया इथे काही चेंज करायची गरज नाही आहे ठीक आहे आता बघा आता सबस्टिट्यूशन करूया आपण मेजरली सगळं सबस्टिट्यूट करून घेऊया साइन स्क्वेअर आहे बरोबर आहे साइन साठी काय येणार आहे अपोजिट ठीक आहे सो पी स्क्वेअर अपॉन क्यू मायनस वन होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे पी बाय टू पी बाय टू आता इथे बघा टू इंटू टॅन अल्फा प्लस बीटा ओके टॅन अल्फा प्लस बीटा काय आहे पी अपॉन क्यू मायनस वन अपॉन वन प्लस इथे काय येणार आहे पी अपॉन क्यू मायनस वन होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच पी स्क्वेअर अपॉन क्यू मायनस वन होल ब्रॅकेट स्क्वेअर येईल ठीक आहे सो क्यू अपॉन कॉस ओके कॉस तर काय येणार आहे हायपोटेन्यूस ओके हायपोटेन्यूस म्हणजे इथे आपलं ओके एक मिनिट सॉरी हे इथे मी साईनसाठी चुकवलं ओके इथे असं यायला होते अंडर रूट इथे पी स्क्वेअर प्लस अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस आहे सो क्यू मायनस वन होल ब्रॅकेट स्क्वेअर सिमिलरली इथे काय येणार आहे क्यू मायनस वन होल ब्रॅकेट स्क्वेअर लक्षात घ्या हे पूर्ण स्क्वेअर आहे सो याला मी स्क्वेअर करतो हे नंतर स्क्वेअर रूट आपण काढून घेऊया ठीक आहे सो क्यू मायनस वन इथे होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि इव्हेंच्युअली इथे पण पी स्क्वेअर प्लस क्यू मायनस वन होल ब्रॅकेट स्क्वेअरचा स्क्वेअर ठीक आहे सो एवढं तर इथे इक्वेशन मला मिळालं हे सबस्टिट्यूशन केलेलं आहे मी लक्षात घ्या हे सगळं सबस्टिट्यूशन केलेलं आहे आता हे स्क्वेअर रूट्स तर निघून जातील कारण की इथे स्क्वेअर आहे ओके आता याच्यानंतर तुमचं काम आहे हे झालं सबस्टिट्यूशन जस्ट क्रॉस मल्टीप्लाय करायचंय बेस सेम करायचंय आणि सिम्प्लिफाय करत यायचं आहे सिम्प्लिफाय करत आल्यानंतर कुठे ना तुम्हाला एक स्टेज अशी येईल की फक्त क्यू तुम्हाला ऑप्शन उरणार आहे सो इथून तुम्ही सिम्प्लिफाय करा फक्त सिम्प्लिफिकेशन स्टेज बाकी राहिले बाकी क्लिअर तुम्ही गोष्टी इथे करून घेऊ शकता ठीक आहे सो थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं मान्य आहे थोडंसं ऍडव्हान्स टाईप पण प्रॉब्लेम आहे हा सो इश्यू होऊ शकतो इथे पण ज्यांना जमलाय चांगली गोष्ट आहे नाही तर हे सिम्प्लिफाय करा तुम्हाला ऑप्शन नंबर ए तुमचा करेक्ट मिळून जाईल ठीक आहे चला नेक्स्ट बघूया लेंदी होता प्रॉब्लेम मान्य आहे याला खूप टाइम पण गेला असेल तुमचा सॉल्व्ह करायला ट्राय करायला आणि तरी सुद्धा एरर होऊ शकते जी की कॉमन गोष्ट आहे आणि प्रॉब्लेम त्या सॉल्व्ह आहे ठीक आहे नेक्स्ट काय दिलं इफ अल्फा इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो दॅन अनदर रूट बीटा इज ओके हे तर सिंपल आहे डिरेक्टली मी इथे काय करतो अल्फा प्लस बीटा काय झालं मायनस बी बाय सो सिक्स अल्फा इंटू बीटा किती झालं मायनस सी बाय सो मायनस टू सो इथे मी काय करतो अल्फा प्लस बीटा अपॉन अल्फा बीटा इज इक्वल टू मायनस सिक्स अपॉन मायनस टू सो अल्फा प्लस बीटा अपॉन
अल्फा बीटा इज इक्वल टू 3, आता इथे मी असे लिहितो 1 upon alpha 1 upon beta इज इक्वल टू 3, बरोबर आहे. हे क्रॉस मल्टीप्लाय करून सोडवलं तर हेच मिळणार आहे तुम्हाला. सो आता मी काय करतो, 1 upon beta इज इक्वल टू 3 minus 1 upon alpha. सो 3 alpha minus 1 upon alpha हे झालं 1 upon beta. सो बीटा इव्हेंच्युअली विल बी अल्फा अपॉन 3 alpha minus 1. आहे का ऑप्शन असं, अल्फा अपॉन 3 alpha minus 1? हो, बी ऑप्शन आहे. सो तुमचं बी ऑप्शन करेक्ट आहे. सिंपल आहे, ओके, खूपच सिंपल मेथड आहे. चला पुढचे बघूया एक्झाम्पल्स. ओके, हे सुद्धा सोपा आहे. बघूया, ax² + bx + c = 0. इफ सम ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रेसिप्रोकल्स. ठीक आहे, इथे आपल्याला कंडिशन दिले सम ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन. सो अल्फा बीटा आपण रूट्स पकडूया इथे. सम ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रेसिप्रोकल. सो 1 upon alpha² upon 1 upon beta². ठीक आहे, जे दिलंय ते सिम्प्लिफाय करून घेऊया पहिला. ओके, जे मला दिलेलं आहे ते मी पहिला सिम्प्लिफाय करून घेण्याचा प्रयत्न करतो. हे तर मला इथे दिलेलं आहे. ठीक आहे, आता इथे मी काय करू शकतो की मेजरली मला आता ह्या इक्वेशनवरून अल्फा प्लस बीटा आणि अल्फा मायनस बीटा काढायला जमतील. अल्फा प्लस बीटा काय झालं, -b/a, आणि अल्फा इंटू बीटा काय झालं, c/a. ठीक आहे, एवढं तर मला माहिती आहे. आता इथे अल्फा इंटू बीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर तर आहे, अल्फा प्लस बीटा आहे, पण इथे मला टर्म कुठली इथे प्रॉपर भेटत नाही आहे. बरोबर आहे, इथे मला कुठली टर्म प्रॉपर भेटत नाही आहे. ती आणण्यासाठी मी काय करू शकतो, तिथे मी ऍडजस्टमेंट थोडीशी करू शकतो इथे. म्हणजे मला अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर मिळेल. ती काय असणार आहे, अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर जर मी लिहिलं तर काहीतरी सबस्ट्रॅक्ट सुद्धा करावं लागेल ना. सो -2 alpha beta हे सबस्ट्रॅक्ट करावं लागेल इथून. सो हे झालं अल्फा बीटा होल स्क्वेअर, हे अल्फा प्लस बीटा. ठीक आहे, एवढं मला मिळालं. आता माझ्याकडे व्हॅल्यूज आहे, डायरेक्टली सबस्टिट्यूट करूया आपण. c² / a² इंटू हे काय झालं इथे, अल्फा प्लस बीटा म्हणजे -b/a. ठीक आहे, इथे अल्फा प्लस बीटा म्हणजे -b, म्हणजे ते b² / a² झालं, आणि -2 × c/a. ठीक आहे, काय हरकत नाही, थोडंसं या साईडला घेऊया, जरा सिम्प्लिफिकेशन सोपं वाटेल तुम्हाला, कारण आपल्याला इव्हेंच्युअली आपण आता आपल्या आन्सरपर्यंत पोचलेलोच आहे. ठीक आहे, इथे -b c² / a³. ओके, आता एवढं तर मला इथे मिळालं. आता मी काय करणार आहे बघा, इथे a³ आहे, मी आता पूर्ण a³ने मल्टिप्लाय करतो. सो हे झालं b² a. ठीक आहे, -2 a² c. ओके, आणि इथे काय झालं, हे आहे ते इथे ठीक आहे, काय हरकत नाही आहे, करून घेऊया आपण. +b आहे ते अल्फा बीटा स्क्वेअर आहे, अल्फा प्लस बीटा आहे -b, काय हरकत नाही. इथे काय होणार आहे, -b c² ठीक आहे, एवढं तर आलं. आता ऑप्शन्स मध्ये असं काही कुठे दिसतंय का मला की ह्याचा जिथे उपयोग होणार आहे ते पहिला चेक करून घेऊया आपण. काय आहे, c² b. ठीक आहे, c² b आहे माझ्याकडे, a² c आहे, आणि b² a पण आहे. ठीक आहे, आता इथे ap ची कंडिशन दिले, म्हणजे abc जर ap मध्ये असतील तर b = twice of b = a + c आपण असं लिहितो ना. बरोबर आहे, सो आता इथे आपण चेकआउट करूया की तशी कंडिशन आणता येते का, तर हो, शक्य होणार आहे. हे तिकडे घेऊन जाऊया थोडक्यात, किंवा हे इथेच राहते काय, 2a² c = -bc² - b² a. सो हे मायनस साईन आपण सगळे घालून टाकूया, bc² + b² a. ठीक आहे, आता बघा, 2a² ओके, bc² b² ह्या फॉर्म मध्ये दिसतंय तुम्हाला, 2b = a + c. म्हणजेच काय झालं की a² c, bc² आणि b² a आर इन ap. ओके, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे का बघूया, आहे बघूया, c² b आहे इथे आपल्याकडे, a² c आहे, आणि b² a. ठीक आहे, ऑप्शन नंबर a करेक्ट आहे, रिअरेंज करून घ्या, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वाड्रॅटिकचे सम लेंदी आहेत ऍज कम्पेअर्ड टू इनइक्वालिटीज आणि लॉगचे, जसे सम पटापट सुटतात क्वाड्रॅटिकला खूप टाइम जातो. ओके, ओके, फॉर वॉट रिअल व्हॅल्यूज ऑफ एक्स, एक्सप्रेशन x - b x - c upon x - a विल अज्यूम ऑल रिअल व्हॅल्यूज प्रोव्हाइडेड. ओके, सम ऑप्शन्स आर गिवन,
सी इज ग्रेटर दॅन इक्वल टू ए, लेस दॅन इक्वल टू बी वगैरे असे काही ऑप्शन दिलेले आहे. ठीक आहे, सो इथे आपण थोडंसं बघूया काय करता येईल आपल्याला. आता फॉर रिअल व्हॅल्यूज ऑफ एक्स एक्सप्रेशन विल अज्युम ऑल रिअल व्हॅल्यूज. ठीक आहे, प्रोव्हाइडेड. ठीक आहे, सो रिअल व्हॅल्यूज आहेत तर मी असं म्हणतो एम इज इक्वल टू एक्स मायनस बी एक्स मायनस सी अपॉन एक्स मायनस ए. बरोबर आहे, आपल्याला काय दिले त्यांनी रिअल व्हॅल्यूज इथे दिलेले आहेत म्हणून मी हे इक्वेशन लिहू शकतो. आता हे सॉल्व्ह करून घेऊया काय येणार आहे ते बघूया. एक्स स्क्वेअर मायनस बी प्लस सी प्लस एम एक्स प्लस बी सी प्लस ए एम. ठीक आहे, सो हे तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. मी डिरेक्टली सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, याच्यावर हे आपण सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. आता जर हे इक्वेशन मला मिळालंय आणि रिअल व्हॅल्यूज आहेत सगळे रूटचे, तर मी काय म्हणू शकतो डिस्क्रिमिनेंट इज ग्रेटर दॅन झिरो. सो मी काय करणार आहे, हे डिस्क्रिमिनेंट म्हणजे मायनस बी, सो बी प्लस सी प्लस एम ओके होल ब्रॅकेट स्क्वेअर ओके दिस होल ब्रॅकेट स्क्वेअर ओके सॉरी एक्स नाही बी स्क्वेअर मायनस फोर इंटू ए सी, सो बी सी प्लस ए एम इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. ओके, असं मी लिहू शकतो, एवढं लिहू शकतो मी इथे. आता इथून आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. चला हे आता एक्सपांड करूया. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस टू बी सी प्लस टू बी एम प्लस टू सी एम मायनस फोर बी सी मायनस फोर ए एम इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. ओके, आता काय करूया आपण. ओके, आता रिअरेंज करून घेऊया पहिला. चला काही हरकत नाही आहे. आता हे बी स्क्वेअर सी स्क्वेअर एम स्क्वेअर, आता इथे आपण बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर चला तसंच ठेवूया. आता इथे बघा टू बी सी मायनस फोर बी सी म्हणजे इथे मायनस टू बी सी लिहू शकतो. ठीक आहे, आता हे एम स्क्वेअरच्या टर्म्स आहेत त्या थोड्या एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया. एम स्क्वेअर आहे तसं राहतं टू बी एम प्लस टू सी एम मायनस फोर ए एम. ठीक आहे, हे एवढं आलं. आता हे तर मला माहिती आहे बी मायनस सी होल ब्रॅकेट स्क्वेअर झालं. ठीक आहे, हे एम स्क्वेअर आहे तसं राहते काही हरकत नाही आहे सध्याला. इथे घेऊया टू बी प्लस सी मायनस टू ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. बरोबर आहे, टू एम नाही एम स्क्वेअर सॉरी टू एम इथे बरोबर हे टू एम. ओके, आता एवढं तर मला मिळालेलं आहे. आता इथे थोडंसं ऑब्झर्वेशन करूया की काय करते. स्क्वेअरची टर्म आहे हंड्रेड पर्सेंट ग्रेटर दॅन झिरो, स्क्वेअरची इथे पण टर्म आहे सो हंड्रेड पर्सेंट अगेन ग्रेटर दॅन झिरो. सो हे तर शुअर शॉट आहे की हे सगळं आपल्याला 100% इथे दोन्ही टर्म्स ग्रेटर दॅन झिरो देणार आहेत कारण स्क्वेअर आहे पॉझिटिव्ह टर्म्स मिळणार आहे. म्हणजेच हे इक्वेशन पूर्ण सॅटिस्फाय व्हायचं असेल तर काय पाहिजे आपल्याला, तर हे जी गोष्ट आहे इथे जी गोष्ट आपण बघतोय ही झिरो पाहिजे. ही ब्रॅकेट जी क्वांटिटी आहे ही आपल्याला इक्वल टू झिरो असली पाहिजे. म्हणजेच काय होणार आहे बघा, बी प्लस सी मायनस टू ए शुड बी इक्वल टू झिरो. बरोबर, सो इथे मी म्हणू शकतो बी प्लस सी इज इक्वल टू टू ए म्हणजेच टू ए इज इक्वल टू बी प्लस सी. जर ही अशी कंडिशन आहे आणि अरिथमॅटिक मीनचं जर मी अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं जर बघितलं सॉरी अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही अरिथमॅटिक मीनचं जर कंडिशन बघितली तर टू ए म्हणजे ए सेंटरला असणार आहे आणि बी आणि सी इथे कुठेतरी असणार आहे. बरोबर आहे, सो इव्हेंच्युअली तुम्ही आता ऑप्शन चेक करू शकता. इधर दिस ए बी सी ए सेंटरला असलेलं ऑप्शन सिंगलच आहे. सो इधर कंडिशन विल बी दिस वन और दिस वन, दोनच कंडिशन होऊ शकतात याच्यावरून. सो याच्यावरून असणारे दोन कंडिशन कुठले आहेत ते चेक करूया आपण. सो ऑप्शन नंबर बी ओके ऑप्शन नंबर बी तुमचा करेक्ट येतोय. सो ऑप्शन नंबर बी तुमचा इथे करेक्ट असणार आहे. सो कसं आहे थोडंसं लॉजिकल होतं इथे समजून घेणाऱ्या गोष्टी होत्या. बघा इझी आहे इव्हेंच्युअली ह्या गोष्टी बऱ्याचशा इझी आहेत. तुम्ही फक्त रिलेट करायला शिकलात गोष्टी तर आरामात होऊन जाणार. लक्षात स्क्वेअर टर्म्स आहेत पॉझिटिव्ह मिळणार. सो इव्हेंच्युअली दिस टर्म शुड बी इक्वल टू झिरो. ओके, दिस टर्म शुड बी म्हणजे ही होल टर्म इक्वल टू झिरो. ऑब्विसली ही तिकडे गेल्यावर झिरोच होणार आहे. सो मी डिरेक्टली हे फक्त ब्रॅकेट कम्पेअर केले नाहीतर म्हणाल सर ही टर्म कुठे गेली. ओके, ही टर्म कुठे नाही गेले ती इज इक्वल टू झिरो गेल्यामुळे ती मी कन्सिडरच केली नाही आहे फक्त ब्रॅकेट कन्सिडर केले आहे. ठीक आहे, सो डिरेक्टली जम्प स्टेप म्हणू शकता. सो एवढं जर तुम्हाला इझिली कळत असेल सो इथून मला अरिथमॅटिकची कंडिशन मिळाली ती मी इथे सॉर्ट आउट केले. ठीक आहे, सो चला 61st ओके 61 एक्झाम्पल जाऊया. ओके, काय दिलं बघूया. ए पी प्लस क्यू होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू बी पी क्यू इज प्लस सी आहे. ओके, इज इक्वल टू झिरो. हे क्वाड्रॅटिकमध्ये जीच गोष्ट आहे की तुम्हाला लिखाण बरंच आहे लेंदी आहे आणि थोडंसं सॉल्विंग पण इतर ह्याच्यापेक्षा थोडं डिफिकल्ट आहे. लॉ आणि इनइक्वालिटीजपेक्षा नक्कीच लेवल जास्त आहे. सो क्यू आर विचारलं आपल्याला.
ओके क्यू आर विचारलेला आहे. इफ दिस अँड दिस इक्वेशन इज इक्वल टू झिरो देन क्यू अँड आर इज इक्वल टू व्हॉट. सो क्यू इंटू आर विचारले म्हणजे 100% क्यू आणि आर याचे रूट असणार आहेत. सो त्यातला एक रूट मी इथे रिप्लेस करू शकतो. सो ए इंटू पी प्लस एक्स ने याला रिप्लेस करूया. ओके टू बी पी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. ओके आता इथे मी काय करतो एक्सपांड करून घेतो पी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस टू पी एक्स प्लस टू बी पी एक्स पी बी लिहिलं चुकून तयार करत नाही होतं थिंकिंग पुढे असेल आणि रायटिंग मागे राहू शकतं. ए पी स्क्वेअर प्लस ए एक्स स्क्वेअर प्लस टू पी ए एक्स प्लस टू बी पी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. आता काय करूया आपण ए एक्स स्क्वेअर पहिला घेऊया. ओके ए एक्स स्क्वेअर पहिला घेऊया. इथे काय लिहूया टू एक्स कॉमन घेऊया. इथे येणार आहे पी ए प्लस बी पी. ओके प्लस ही कंडिशन इथे ही टर्म आपली आहे तशी प्लस सी इज इक्वल टू झिरो. ओके थोडक्यात मी काय केलं रिअरेंज करून त्याला क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये आणण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही इथे इझिली सॉर्ट आउट करू शकता की प्रोडक्ट जर मला घ्यायचं आहे प्रोडक्ट ऑफ दिस इफ आय वॉन्ट टू कन्सिडर तुम्ही इझिली कन्सिडर करा काय असणार आहे बघा. सो क्यू इन टू आर प्रोडक्ट विल बी ए पी स्क्वेअर प्लस सी अपॉन ए. बरोबर आहे बरोबर आहे सी बाय ए. सो आता तुम्ही ऑप्शन चेक करा कुठलं तुमचं ऑप्शन मॅच होतंय ते तुम्ही बघू शकता. ओके सो इथे जर त्यांनी सिम्प्लिफाईड फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे ऑप्शन नंबर ए तुमचं करेक्ट असणार आहे. बघा ऑप्शन नंबर ए पी स्क्वेअर प्लस सी. आता हे तुम्ही इथे मल्टिप्लाय करा बेस सेम करा हेच मिळणार आहे. ठीक आहे सिम्पल होतं रिलेटिव्हली थोडंसं फक्त लॉजिकली तुम्हाला समजून घ्यायचं आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट थेरॉटिकली पण तुम्ही सोडवू शकला असता. सायमल्टेनियसली रिअल असतील तेव्हा एक कंडिशन असते ती ट्रू असेल तर तुम्ही इझिली हे सोडवू शकता. काय दिले बघा रूट्स ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस टू बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो अँड बी स्क्वेअर मायनस अंडर रूट टू ए एक्स प्लस बी इज इक्वल टू झिरो सायमल्टेनियसली रियल. ओके सायमल्टेनियसली रियल असताना त्याची डिस्क्रिमिनंट ची कंडिशन सॉरी डिस्क्रिमिनंट नाही फोर ए सी. ओके बी स्क्वेअर ही एक कंडिशन आहे जी ट्रू होते ऍज वेल ॲज सायमल्टेनियसली ट्रू असल्यामुळे दिस कंडिशन इज ऑल्सो ट्रू. सो दॅट डेफिनेटली हे काय होऊन जातं बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी ही कंडिशन ट्रू होऊन जाते. ठीक आहे सो ही तुम्ही कंडिशन चेकआउट करू शकता थेरॉटिकलच आहे. लक्षात घ्या बी स्क्वेअर ग्रेटर दॅन ए सी आणि बी स्क्वेअर लेस दॅन ए सी या दोन्ही कंडिशन इथे तुम्ही चेकआउट करू शकता. बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आहे. ओके ती तुमची डिस्क्रिमिनंटची कंडिशन आहे पण सायमल्टेनियसली रियल साठी ही कंडिशन आहे बी स्क्वेअर ग्रेटर दॅन ए सी बी स्क्वेअर लेस दॅन ए सी. ठीक आहे सो इथे काय झालं आपलं बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी मी म्हणू शकतो ते म्हणजे ऑप्शन नंबर बी माझं करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे चला नेक्स्ट बघूया आपण काय आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे ए बी सी आर रियल अँड एक्स क्यूब मायनस थ्री बी स्क्वेअर एक्स प्लस टू इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस एक्स मायनस बी. ठीक आहे काय हरकत नाही हे आपल्याला इक्वेशन दिलं आहे एक्स क्यूब मायनस थ्री बी स्क्वेअर एक्स प्लस टू सी क्यूब हे आपल्याला दिलेलं आहे आणि इथे एक्स मायनस ए आणि एक्स मायनस बी ने डिव्हिजिबल आहे. सो एकदा मी एक्स इज इक्वल टू ए आणि एकदा एक्स इज इक्वल टू बी इथे टाकणार आहे. ठीक आहे सो टाकूया ए क्यूब मायनस थ्री बी क्यूब ए प्लस टू सी क्यूब. ठीक आहे इज इक्वल टू झिरो आणि दुसरं काय टाकणार आहे बी क्यूब मायनस थ्री बी क्यूब प्लस टू सी क्यूब इज इक्वल टू झिरो. ठीक आहे सो एक झालं या इक्वेशनवर मायनस टू बी क्यूब प्लस टू सी क्यूब इज इक्वल टू झिरो. सो बी इज इक्वल टू सी हे मला इथे मिळालं. सो ही कंडिशन आपण इक्वेशन नंबर सॉरी इथे नाही इक्वेशन नंबर वन मध्ये पुट करूया बी इज इक्वल टू सी ची म्हणजे काय होणार आहे ए क्यूब मायनस थ्री ओके सी क्यूब बघूया काय होतं याच्याने प्लस टू सी क्यूब. ओके इज इक्वल टू झिरो. ठीक आहे आता याच्यावरून आपण गेस करूया की काय आपण करता येईल इथे आपल्याला. ओके इधर तुम्ही सी टाका किंवा बी टाका चला बघूया. इथे आपण असं पण टाकू शकतो बी इज इक्वल टू सी आहे ना फर्स्ट मध्ये आपण पुट करतोय. सो कुठलीही कंडिशन तुम्ही यूज करा इथे काय होणार आहे ए क्यूब मायनस थ्री बी क्यूब ए असंच ठेवूया प्लस टू इथे सी क्यूबच्या इथे बी क्यूब लिहितो मी. ठीक आहे सो आता इथून मी सॉर्ट आउट करू शकतो ते म्हणजे ए मायनस बी इथून जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे आपलं ए स्क्वेअर प्लस ए बी ए स्क्वेअर प्लस ए बी मायनस टू बी स्क्वेअर इज इक्वल टू झिरो ही आपली इथे कंडिशन राहणार आहे. मल्टिप्लाय करून बघा ए क्यूब आहे. ठीक आहे सो इथे तुमचं काय येणार आहे ए बी स्क्वेअर इथे बी स्क्वेअर. ओके सो याच्यावरून हे तर डेफिनेटली मी लिहू शकतो
आता पुढे याच्यातून काय करता येऊ शकतं, आपल्याला काय बघायचं आहे की कंडिशन कुठल्या ट्रू आहेत, म्हणजे ए बी सी ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी आहे की ए इज इक्वल टू टू बी इज इक्वल टू टू सी, ही कंडिशन ट्रू आहे हे चेक करायचं आहे. सो आता बघूया आपण, हे आहे आपल्याकडे आता मुळात, म्हणजे लक्षात घ्या ह्याच्यावरून तर मला एक इक्वेशन काय मिळते, ए इज इक्वल टू बी हे सुद्धा मला मिळते बरोबर. म्हणजेच काय झालं, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी या दोघांवरून मला मिळतं, ठीक आहे. आणि राहिली गोष्ट ह्या इक्वेशनची, टू बी स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, हे इक्वेशन कुठल्या व्हॅल्यूसाठी, कुठल्या एच्या व्हॅल्यूसाठी सॅटिस्फाय करेल, तर मायनस टू बी साठी हे सॅटिस्फाय करेल बरोबर आहे ना. मायनस टू बी साठी हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल. त्याच्यावरून जर ह्या दोन कंडिशन मी कम्पेअर केल्या तर सरळ सरळ मला एक कंडिशन इथे मिळते, म्हटल्यावर मी असं लिहू शकतो ना, ए इज इक्वल टू मायनस टू बी इज इक्वल टू मायनस टू सी बरोबर. बघा याच्यावर मी ही कंडिशन सहज लिहू शकतो. आता अशी कुठली कंडिशन आहे का, तर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट असणार आहे. ओके सो सी ऑप्शन इज युअर करेक्ट ऑप्शन. सो बघा इझिली तुम्ही हे गेस आउट करू शकता, फक्त थोडंसं तुम्हाला काय सबस्टिट्यूट करायचं, कारण ते एक्स मायनस ए आणि एक्स मायनस बी त्यांनी दिले डिव्हिजिबल आहे. सो एफ ऑफ झिरो थोडक्यात एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी मी सबस्टिट्यूट केलं, ते दोन इक्वेशन आहेत, त्या दोन इक्वेशनवरून एक मला बी इज इक्वल टू सी कंडिशन मिळाली, ते मी फर्स्ट इक्वेशन मी सबस्टिट्यूट केलं, आणि त्यानंतर सिम्प्लिफिकेशन नंतर ए इज इक्वल टू बी आणि दुसरं म्हणजे एक इक्वेशन मिळालं, आणि ज्याला सॅटिस्फाय करतंय ए इज इक्वल टू मायनस टू बी, ठीक आहे. ए इज इक्वल टू मायनस टू बी जर सॅटिस्फाय होत आहे तर ऑब्व्हियसली मी ह्या दोन कंडिशन कम्पेअर करून म्हणू शकतो की ए इज इक्वल टू मायनस टू बी इज इक्वल टू मायनस टू सी, बिकॉज ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी बरोबर. ओके सो चला पुढचं एक्झाम्पल बघूया. चलो नेक्स्ट बघूया. ओके आता नेक्स्ट सोडलं 64, ठीक आहे. हे सिंपल आहे, खूप बघूया आपण. इक्वेशन दिलं एक्स स्क्वेअर प्लस पी एक्स प्लस क्यू इज इक्वल टू झिरो ॲज रूट्स यू एन वी वेर पी अँड क्यू आर नॉन झिरो कॉन्स्टंट. ओके पी अँड क्यू आर नॉन झिरो कॉन्स्टंट दिले आणि काही ऑप्शन्स दिलेत आपल्याला, ठीक आहे. सो मेजरली आता मी ऑप्शन जेव्हा चेक करेन ना, तेव्हा मी एक गोष्ट बघू शकते की इथे वन अपॉन यू आणि वन अपॉन व्ही सुद्धा रूट आहेत, ठीक आहे. जर इथे यू आणि व्हीच्या ऐवजी मी म्हटलं की इथेच रूट जर वन अपॉन यू आणि वन अपॉन व्ही असतील, तर हे इक्वेशन कसं मॉडिफाय होणार आहे, वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस पी अपॉन एक्स प्लस क्यू इज इक्वल टू झिरो या पद्धतीने मॉडिफाय होईल बरोबर आहे. हे इक्वेशन या पद्धतीने इथे मॉडिफाय होणार आहे. सो आता याच्यावरून जर मी म्हटलं, याच्यावरून जर मी म्हटलं सिम्प्लिफाय करायचं, तर कुठलं इक्वेशन इथे मोस्ट सुटेबल होते बघा, इथून चेक करून घ्या आणि हे सिम्प्लिफाय करा. बघा इथे सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होणार आहे, क्यू एक्स स्क्वेअर ओके प्लस पी एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो. सो हे मला वाटतं तुमचं ऑप्शन नंबर वनच आहे. सो ऑप्शन नंबर ए तुमचा करेक्ट आहे. किती सिम्पल आहे बघा, यू आणि बी याचे रूट्स आहेत, तर वन अपॉन यू आणि वन अपॉन बी साठी हे इक्वेशन असं मॉडिफाय होईल. सिम्प्लिफाय केल्यानंतर मला आन्सर माझं इझिली मिळून गेलं. सो ऑप्शन नंबर ए तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके इथे काय आहे, ओके हे थोडं सॉल्व करावं लागेल. लॉगॅरिथमिक रिलेटेड आहे 3/4, पण काही हरकत नाही, लॉगचे तुमच्या प्रॉपर्टीज चांगल्या झालेल्या होत्या तर तुम्ही हे इझिली सोडवू शकता. इज इक्वल टू अंडर रूट टू, विच ऑफ द वन इज फॉलोइंग इज नॉट ट्रू, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू विचार आहे, ठीक आहे. काही हरकत नाही, आपण बघूया. आता इथे मुळात म्हणजे एक्स रेज टू सगळं आहे, सो मी काय करतो तो एक्स तिकडे घेऊन जातो लॉगच्या टर्म्समध्ये, ठीक आहे. ते मला जास्त सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये मिळेल. ओके आता हे रूट टू ला मी असं लिहितो. ओके या पद्धतीने इथे मी अजून एक चेंज करून घेतो, वन अपॉन घेऊन जाऊया. का ते सांगतो तुम्हाला, कारण इथे बघा इथे लॉग एक्स आणि बेस टू आहे, सो इथे मी वन अपॉन घेतला, तो चेंज एक इथे मी करून घेतला, ठीक आहे. आता हे मी या साईडला कम्प्लिटली मल्टीप्लाय करतो. सो इथे काय होणार आहे, हे लॉग एक्स आणि हे टू हे होल क्यूब होईल. हे काय होणार आहे, हे इथे स्क्वेअर होऊन जाईल आणि हे इथे 5/4 असेल, मायनस 5/4 इंटू लॉग एक्स आणि हे टू होऊन जाईल, ठीक आहे. जेव्हा मी हे मल्टीप्लाय करणार आहे, इथे मल्टीप्लाय केलं म्हणजेच आता मी हे इथून हे स्टेप इथे पुढे लिहितो, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन अवॉइड होईल. ओके एवढं झालं माझं मल्टिप्लिकेशन. आता मी काय करतो, फोरनी जरा मल्टीप्लाय करतो जेणेकरून हे सगळं निघून जाईल. सो थ्री लॉग एक्स क्यूब प्लस इथे आता काय होणार आहे, फोर ठीक आहे स्क्वेअर
मायनस फाय लॉग ओके मायनस टू इथे डिवाइड करून तो टू मी या साईडला घेतला ठीक आहे. सो आता इव्हेंच्युअली मला असं काहीतरी इक्वेशन मिळेल थ्री समथिंग फोर इंटू फाय इंटू. सो याला मी काय म्हणतो वाय म्हणूया आपण ठीक आहे. सो याला लॉग एक्सला काय म्हणूया वाय. सो वाय क्यूब प्लस फोर वाय स्क्वेअर मायनस फाय वाय मायनस टू इज इक्वल टू झिरो ओके. आता इथे ऑब्व्हियसली इथे लिहितो मी काय मेन्शन केलेलं आहे ते लॉग टू बेस ओके इज इक्वल टू वाय ठीक आहे. हे आपण इथे मेन्शन केलंय ठीक आहे. आता असं केल्यामुळे काय ह्याचं फॅक्टरायझेशन तुम्ही करून घ्या. फॅक्टरायझेशन बघा काय येणार आहे याचं वाय मायनस वन थ्री वाय प्लस वन आणि वाय प्लस टू इज इक्वल टू झिरो. सो हे याचे फॅक्टर्स पडतील. आता काय हे तुम्ही कम्पेअर करा इंडिव्हिज्युअली. सो वाय इज इक्वल टू वन वाय इज इक्वल टू मायनस वन बाय थ्री आणि वाय इज इक्वल टू मायनस टू हे लॉग सोबत तुम्ही कम्पेअर करून बघा. आता ते कम्पॅरिझन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली कळेल की तुमचं आन्सर यातलं ऑप्शन कुठलं मोस्ट करेक्ट असणार आहे. इथे बघा वन मायनस वन बाय थ्री आणि मायनस टू ऑब्व्हियसली तुम्ही इथून स्क्वेअरच करणार ह्या सगळ्या टर्म्सला बाकी काही करणार नाही आहेत बरोबर आहे लॉगला कम्पेअर केल्यानंतर. सो इथे हॅज ऍटलिस्ट वन रिअल सोल्युशन ओके हॅज एक्झॅक्टली थ्री रिअल सोल्युशन्स ओके हॅज एक्झॅक्टली वन इरॅशनल सोल्युशन ओके. सो ऑब्व्हियसली हे सगळे जवळजवळ फॉल्स स्टेटमेंट आहेत म्हणजेच काय ऑल ऑफ दिस हे तुमचं आन्सर असणार आहे ठीक आहे. सो इथे बघा तुमचे हे जे रूट्स आलेले आहेत ते कुठल्या जरा मॅच होत नाही आहेत म्हणजे ऑल ऑफ दिस तुमचं इथे आन्सर असणार आहे ऑल विल बी हिअर फॉल्स ठीक आहे. सो हे तुम्ही इझिली इथे लॉगला कम्पेअर केल्यानंतर मिळवू शकता. हे महत्वाचं आहे इथपर्यंत येणं महत्वाचं आहे इथे कम्पॅरिझन इझिली तुम्ही करू शकता ठीक आहे. सो चला नेक्स्ट बघूया. ओके कॉस अल्फा इज रूट ऑफ 25 एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 12 इज इक्वल टू झिरो एक कंडिशन पण आपल्याला दिलेली आहे आणि कॉस अल्फा आहे आपला रूट 1 आपल्याला विचारले काय साईन 2 अल्फा ठीक आहे. हे सुद्धा सिंपल आहे हे तुम्ही सोडवून घ्या. इक्वेशन बघा काय दिलं कॉस अल्फा इज रूट ऑफ 25 एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 12 इज इक्वल टू झिरो अँड कंडिशन आहे एक्स इज ग्रेटर दॅन मायनस 1 लेस दॅन झिरो ओके. सो हे तुम्ही सोडवून घ्या. एक्सचे रूट्स फाइंड करा इथे तुम्हाला काय भेटणार मायनस 4 बाय 5 आणि 3 बाय 5 ठीक आहे. हे दोन रूट्स तुम्हाला मिळतील तुम्ही सॉल्व्ह करून घ्या काही प्रॉब्लेम नाही ह्याच्यावरून ठीक आहे. आता बघा ह्या कंडिशननुसार कॉस अल्फा काय असू शकतं माझं कॉस अल्फा असणार आहे मायनस 4 बाय 5 ह्या कंडिशननुसार. सो ऑब्व्हियसली माझं साईन अल्फा काय येणार आहे 3 बाय 5 येणार आहे पण मला विचारलंय काय साईन 2 अल्फा विच इज 2 साईन अल्फा कॉस अल्फा हे मागच्या संबंधी पण आपण बघितलं होतं. सो 2 इंटू मायनस 4 बाय 5 इंटू 3 बाय 5 सो हे किती झालं मायनस 24 बाय 25. सो कुठलं ऑप्शन करेक्ट आहे बघा ऑप्शन नंबर सी तुमचं करेक्ट आहे ठीक आहे. इझी होतं हे रिलेटिव्हली. चला पुढे बघूया. ए बी सी बिलॉंग्स टू आर ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू झिरो ही महत्वाची एक कंडिशन दिली त्यांनी आणि क्वाड्रेटिक इक्वेशन दिले 4ax स्क्वेअर प्लस 3bx प्लस 2c इज इक्वल टू झिरो हॅज वन पॉझिटिव्ह वन निगेटिव्ह इमॅजिनरी सो एन सो सो एन सो एन सो एन सो ठीक आहे. काय हरकत नाही. आता ना इथे कंडिशन टेस्ट करण्यासाठी मी काय डिस्क्रिमिनेंटची प्रॉपर्टी वापरणार ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो आपण म्हणूया किंवा ग्रेटर दॅन झिरो म्हणूया. काय येणार आहे इथे 3 आहे ना सो मायनस सॉरी बी स्क्वेअर सो 9b स्क्वेअर मायनस 4 जे हे झाले 32 ए सी ठीक आहे. हे मला इथे व्हॅल्यू मिळाली ठीक आहे ही व्हॅल्यू मिळाली हे ग्रेटर दॅन झिरो आहे असं म्हणूया आपण. आता इथे आपण काय चेंजेस करूया चला ट्राय आउट करूया की ह्या कंडिशनवरून मला काय मिळतंय बी इज इक्वल टू मायनस ए मायनस सी. सो इथे मी सबस्टिट्यूट करतो मायनस ए मायनस सी होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 32 ए सी ग्रेटर दॅन झिरो इथे काय होणार आहे 9a स्क्वेअर प्लस 9c स्क्वेअर इथे काय होणार मायनस 14 ए सी कारण की इथून 18 बाहेर येणार आहे ठीक आहे. सो ग्रेटर दॅन झिरो ओके. आता इथपर्यंत पोहोचल्यानंतर ना इथे आता कंडिशन्स कुठल्या तुम्ही चेकआउट करू शकता ते बघायचं आहे. पहिलं म्हणजे आता ए स्क्वेअर सी स्क्वेअर आहे आपल्याकडे इथे अवेलेबल. सो आता आपण मेजरली काय करूया इथून डायरेक्टली स्क्वेअर टर्म्स जेवढे आपल्याला मिळवता येतील तेवढे आपण मिळवण्याचा प्रयत्न करूया इथे ठीक आहे. सो सी स्क्वेअर मी कॉमन घेतो काय होईल 9 ए स्क्वेअर अपॉन सी स्क्वेअर बरोबर आहे 9g सारखं वाटत असेल तुम्हाला असा घेतो काय हरकत नाही. इथे काय होणार आहे प्लस 9 इथे मायनस 14 ए इथून सी स्क्वेअर आपलं गेलं सो इथे फक्त सी बाकी राहिलं ठीक आहे. हे ग्रेटर दॅन झिरो आपण म्हणूया. आता इथे मी थोडेसे चेंजेस करून घेतो मॉडीफाय करतो जेणेकरून मला एक्झॅक्टली
ही सगळी व्हॅल्यू जी काय आहे ती ग्रेटर देन झिरो असेल ह्याचं कन्फर्मेशन मिळेल. ते आपण करूया 3a/c. ओके, हे होल ब्रॅकेट स्क्वेअर जर मी केलं तर, आणि इथे काय 4 आहे, -4ac 4 आहे की 14 आहे ते, सॉरी 14 आहे. सो हे काय होणार आहे इथे 14, सो 7 आणि 3 स्क्वेअर घेतलं इथे 9, बरोबर, इथे कॅन्सल आउट होईल. हे होल स्क्वेअर मी घेऊ शकतो. आता अजून इथे काय चेंजेस करूया आपण, 9 आहे इथे 32/9, ओके, ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, ओके, तुम्ही हे जर सोडवलं तर तुम्हाला वरचीच व्हॅल्यू मिळणार आहे. इथे तुम्ही बघू शकता हे 9a/c, म्हणून मी 3ac घेतलं. इथे 14a/c होतं, बरोबर आहे. सो त्यासाठी -7/3, हे 3 कशासाठी आहे, तर इथे डिव्हिजन होऊन ते कॅन्सल होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. आणि +32/9, ओके, सो हे तुम्ही सॉल्व्ह करा, हेच तुम्हाला मिळणार आहे. आता हे ऍडजस्टमेंट करण्याचं रिझन काय ते महत्वाचं म्हणजे सांगतो. दिस इज स्क्वेअर टर्म 100% ग्रेटर दॅन 0, दिस इज स्क्वेअर अँड ऑब्विसली दिस इज ऑल्सो अ पॉझिटिव्ह टर्म. सो डेफिनेटली दिस ऑल इफ इट इज ट्रू दॅन दिस विल हॅव रिअल रूट्स. ओके, रिअल रूट्स असणार आहेत, म्हणजे तुमचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, सो चेकआउट करून घ्या प्रॉपरली की हे ऍडजस्टमेंट आपण कशासाठी केले, तर ग्रेटर दॅन 0 हे कंडिशन ट्रू आहे प्रत्येक टर्मसाठी हे प्रूव्ह करण्यासाठी केलेलं आहे. कारण कसं, इथे कुठे निगेटिव्ह टर्म आहे तर इथे डिरेक्टली मी म्हणू शकत नाही की हे ग्रेटर दॅन 0 असेल. सो मी काय केलं, ती निगेटिव्ह टर्म मी स्क्वेअर मध्ये आणण्याचा प्रयत्न केला. सो परफेक्ट स्क्वेअरच्या पद्धतीने मी इथे गेलो. ओके, सो हे तुम्ही एक्सपांड केलं की हे कॅन्सल आउट होऊन तुम्हाला इथे +9 मिळून जाईल. डायरेक्टली लिहिले स्टेप, कारण कसं आहे, इथून इथे सॉल्विंग काही कठीण नाही आहे. ठीक आहे, इथून इथपर्यंत येणं हे काही कठीण नाही आहे. ओके, सो आता नेक्स्ट काय आहे ते बघूया. चला 68 थेरॉटिकल टाईप क्वेश्चन जास्त आहे, तो ग्राफिकली पण सोडवता येईल, आपण रेग्युलर मेथडनी सोडवू. बी इज ग्रेटर दॅन ए. आता इथे काय, x - a - b - 1 = 0 हॅज, आता रूट्सच्या बद्दल कंडिशन आहे. मी सरळ काय करतो, इथे जे मला दिसतंय ते मी इथे सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो x² इथे -x a + b + ab - 1 = 0. ओके, आता इथे जर मी घेतलं अल्फा आणि बीटा रूट्स मानले, मी अल्फा आणि बीटा रूट्स मानले, तर अल्फा प्लस बीटा काय येणार आहे, a + b / 1. सो a + b आणि अल्फा बीटा काय येणार आहे, ab - 1. ओके, सो याच्यावरून तर डेफिनेटली कळतंय मला, डेफिनेटली ते मला कळतंय की ए ह्या कंडिशनवरून बी इज ग्रेटर दॅन ए पासून ए लाईज टू द निगेटिव्ह साईड ऍज वेल एज बी इज ग्रेटर दॅन टू ऑर लाईज टू द ग्रेटर साईड, असं म्हणू शकता तुम्ही. तसं ह्या दोन कंडिशन, आणि याच्यावर मी सांगू शकतो की ए लाईज टुवर्ड्स निगेटिव्ह वेर एज बी इज ग्रेटर साईड. ओके, सो पॉझिटिव्ह साईड असं म्हणू शकता. सो असं ऑप्शन एकच आहे आपल्याकडे अवेलेबल, ते म्हणजे जर ए निगेटिव्ह साईडला आहे, लेसर साईडला आहे म्हणा, निगेटिव्ह साईड पेक्षा लेसर साईडला आहे, तर हे आहे, आणि अदर काय आहे, बी आणि इन्फिनिटी या पद्धतीने आहे. ठीक आहे, सो तुम्ही इधर असं सोडवा किंवा ग्राफिकली पण तुम्ही सोडवू शकता. ते तुम्हाला अपवर्ड ओपनिंग फिगर भेटणार आहे, ती कट कुठे करणार आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. सो ते थोडंसं कन्फ्युजिंग होऊ शकतं, म्हणून डिरेक्टली ही सिम्पल मेथड आहे. आपण इथे इझिली सांगू शकतो की काय आहे व्हॅल्यूज, कुठल्या कुठे मॅच होत नाहीत, बोथ रूट्स इन नाही, इंटरवल नाही, -ab इम्पॉसिबल आहे, आणि बी इन्फिनिटी, सो हे पण नाही. सो सी विल बी युअर मोस्ट करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन a + b - 2x². ठीक आहे, 2c² + c + x + a - 2b + c = 0. आता रूट्स विचारलेत या गोष्टीचे. आता बेसिकली काय माहिती आहे, इथे तुम्ही कुठली कुठली मेथड अप्लाय करायची हे बघण्यापेक्षा ना पहिलं तर एक बेसिक व्हॅल्यू टाकून बघा की कुठली व्हॅल्यू सॅटिस्फाय करते. इथे मी जर 1 टाकली ना व्हॅल्यू, जर 1 इथे व्हॅल्यू टाकतो, तर इथे 1 मुळे हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. सो x = 1, ऑब्व्हियसली इथे 1 रूट झाला त्याचा, बरोबर आहे. 1x जर रूट झाला तर 1 रूट असणार असं कुठलंही ऑप्शन नाही आहे. सो नन ऑफ दिस विल बी युअर आन्सर. सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. जर हे एक रूट आहे मी म्हणतोय, कारण की हे इक्वेशनला सॅटिस्फाय करतंय. ओके, सो डेफिनेटली हे कुठेच मला दिसत नाही ऑप्शन मध्ये. x = 1 हे कुठे दिसतंय, 1/2 आहे, आणि बरंच काय काय वेगळं देऊन ठेवले. सो डेफिनेटली नन ऑफ दिस इज माय ऑप्शन. ठीक आहे, सो क्वाड्रॅटिक बद्दल कसं आहे की काही सम सोपे आहेत, काही थोडेसे क्रिटिकल आहेत. त्यासाठी तुमची अंडरस्टँडिंग खूप चांगली पाहिजे की कन्सेप्ट
आणि लॉजिक हे दोन्ही गोष्टी इथे वापरायला लागणार. लक्षात घ्या, कारण कसं आहे की इक्वॅलिटीज आणि लॉगॅरिथम ओके ओके लेसन आहेत. हे तुमचे प्युअरली जेई टाईपचे क्वेश्चन आहेत. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतात क्वेश्चन पेपरमध्ये. ठीक आहे, सो काही क्वेश्चन इझी होते, काही डिफिकल्ट होते. जर क्वाड्रॅटिकमध्ये काही अजूनही अडचण असेल तरी मला तुम्ही पर्सनली मेसेज करा, सर हे मला अजून समजावं किंवा काय असेल मी पुन्हा समजावून देतो. काही त्यामध्ये काही असं काही चुकीचं नाही आहे की सरांनी आता व्हिडिओ टाकलाय तरी मला समजलं नाही असं नाही. होऊ शकतं, अशा गोष्टी होऊ शकतात. अशा पुढच्या लेसन्सला सुद्धा या गोष्टी अनुभवू शकता तुम्ही. सो बिंदास तुम्ही मेसेज करा की सर मला पुन्हा हे एखादं सम आहे ते समजवा, मी समजून देईन. ठीक आहे, चला लॉगॅरिथमिक पार्ट आहे तो घेऊया. खरं तर डिस्कस नाही केलं तरी चालण्यासारखं आहे, पण शॉर्टमध्ये मी डिस्कस करून घेतो लॉगचा पार्ट. चला सुरू करूया आपण. ओके, सो तुम्हाला इथे बोर्ड भरलेला दिसत असेल. प्रॉब्लेम असा झाला की एक्सप्लेनेशन केलं आणि व्हिडिओ रेकॉर्डच नाही झाला, मेमरी फुल झाली होती. ठीक आहे, सो काही हरकत नाही, एक्सप्लेनेशन असू दे, इथे आपण पुन्हा हे सगळं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूया. चला बघूया. ठीक आहे, सो इथे क्वेश्चन नंबर 70 बघूया काय दिलेलं आहे. हे तर सिम्पल आहे, ए बी आणि इथे बी सी. ठीक आहे, सो त्या पद्धतीने तुम्ही हे सोडवलं की बघा इथे पुन्हा ए बी आणि बी सी पुन्हा असं, आणि हे स्क्वेअर आहे ते इथे आपण टर्म घेतले. सो वाय इज इक्वल टू 3 स्क्वेअर, हे सोपं आहे. सेकंड जर प्रॉब्लेम बघितला तर बोथ साईड लॉग आहे. ठीक आहे, टू लॉग आहे, तो मी टू इथे घेतला स्क्वेअर मध्ये. हे दोन्ही एक्झाम हे दोन्ही सिम्प्लिफाय करा, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवलं की 2 आणि 5 हे तुम्हाला त्याचे व्हॅल्यूज मिळतील. बट ह्या दोन ब्रॅकेट्स मध्ये बघितलं तर व्हॅल्यू ऑफ एक्स शुड बी ग्रेटर दॅन 3 टू बी लॉग लॉग टू बी जस्टिफाय. ठीक आहे, आपण इथे काही निगेटिव्ह व्हॅल्यू आणू शकत नाही लॉग साठी. सो 3 पेक्षा जास्तच व्हॅल्यू लागणार आहे मला. सो ऑब्व्हियसली 2 आणि 5 मध्ये एकच व्हॅल्यू आहे जी 3 पेक्षा मोठी आहे, ती म्हणजे 5. सो नंबर ऑफ सोल्युशन किती असणार आहे, एकच सोल्युशन असणार आहे यासाठी. एकदम सिम्पल आहे, सोडवून बघा. ठीक आहे, नंतर होतो पाय समथिंग आहे. ठीक आहे, 1/log 3. ठीक आहे, सो मी काय केलं, हे 1/ होतं ते वरती शिफ्ट केलेलं आहे. ठीक आहे, सो 3 आणि बेस पाय इथे 4, इथे पुन्हा a+b ची प्रॉपर्टी लावली. आता लॉगॅरिदम लावल्यामुळे काय होतं की आपले इथे इनइक्वॅलिटी चेंज होऊन जाते. सो इनइक्वॅलिटी चेंज झाली, पाय रेस टू एक्स ग्रेटर दॅन 12 आलं. सो त्यांनी विचारलं काय, ग्रेटेस्ट इंटिग्रल व्हॅल्यू ऑफ, सो ग्रेटेस्ट इंटिग्रल व्हॅल्यू फॉर दिस विल बी ओनली 2 इज पॉसिबल. ठीक आहे, 2 इज पॉसिबल. सो ऑप्शन नंबर ए तुमचं इथे करेक्ट असणार आहे. 73rd क्वेश्चन बघा. 73rd पण क्वेश्चन आहे, इझी आहे. 2.3 रेस टू x आणि 0.23 रेस टू y इज इक्वल टू 1000 दिले. ठीक आहे, सो सेपरेट घ्यायचे हे दोन्ही गोष्टी सेपरेटली घ्यायच्या. आता लॉग घेतला दोन्ही साईडला म्हणून काय झाला, एक्स इकडे गेला, 10 रेस टू 3 होणार आहे 1000 म्हणजे, बरोबर. सो 3/x झालं आणि इथे 0 पॉईंट आहे, बरोबर, 0 पॉईंट आहे. सो लॉग 2.3 जर घेतलं तर 10 रेस टू 3/y + 1, कारण की काय इथे 0.3 दिले, इथे 2.3 आहे. सो इथे काय आलं, +1 ही ऍडिशनल आपल्याला टर्म आली. आता दोन्हीकडे सेम टर्म्स आल्या, आता मी इक्वॅलिटीने कम्पेअर करू शकतो. सो 3/x - 3/y इज इक्वल टू 1. रेसिप्रोकल घेतलं, 1/x - 1/y इज इक्वल टू 1/3. सो तुमचं 1/3 म्हणजे सी ऑप्शनचं करेक्ट आहे. सिम्पल आहे लॉगॅरिथम, सगळेच प्रॉब्लेम सिम्पल आहेत. नेक्स्ट काय बघा, 10 रेस टू x - 1 अँड 10 रेस टू -x - 1 इज इक्वल टू 1/3 आहे. ठीक आहे, सो ते सिम्प्लिफाय केलं, काय केलं, 1 - किती आहे, x - 1 आहे. सो आणि इथे -x - 1, सो इथे मी ते 10 ह्या साईडला घेतलं. सो हे सिम्प्लिफिकेशन झालं. याला फर्दर सिम्प्लिफाय केलं की एक क्वाड्रॅटिक टाईप इक्वेशन मिळतं. ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सिम्प्लिफाय करा तुम्ही. सो तुम्हाला हे दोन फॅक्टर्स मिळतील, 10 रेस टू x - 3 आणि 3 × 10 रेस टू x - 1. सो 10 रेस टू x = 3, 10 रेस टू x = 1/3. हे दोन मला इथे व्हॅल्यूज मिळाल्या. लॉग घेतलं तर काय मिळतंय, याच्यावर मला काय मिळतं, x इज इक्वल टू log 3 to the base 10. इथे x इज इक्वल टू -log 3 to the base 10, कारण की 1/3 आहे, बरोबर आहे, इथे म्हणून मायनस येणार. सो इव्हेंच्युअली काय झालं, +log 3 to the base 10. सो ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. ठीक आहे, लास्ट प्रॉब्लेम राहिलेला आणि रेकॉर्डिंग स्टॉप झालं. सगळंच जे एक्सप्लेन केलेलं ते पुन्हा करायला लागलं, काही हरकत नाही. चला लास्ट प्रॉब्लेम आहे तो क्लिअर आउट करून घेऊया. काय दिलंय बघूया. ओके, लॉग साईन एक्स कॉस एक्स वगैरे बरेच काही आपण सिम्पल प्रॉपर्टी आधीच लावून घेऊया. चला लॉग बेस 2 इथे काय येणार आहे, साईन एक्स अपॉन कॉस एक्स. ओके, काय येणार इथे, कॉस एक्स इन टू 1 - tan² x इज इक्वल टू -1. ठीक आहे, सो इथे ही प्रॉपर्टी आपण अप्लाय करून घेऊया. आता इथे बघूया काय करू शकतो आपण, हा 2 त्या साईडला घेऊन जाऊया. हे साईन कॉस म्हणजे टॅन झालं, टॅन एक्स अपॉन 1 - tan² x इज इक्वल टू 2 रेस टू -1, म्हणजे हे 1/2 झालं. सो 2 tan x अपॉन 1 - tan² x इज इक्वल टू 1, बरोबर आहे.
सो इथे बघा आता आपल्याला इथे काय विचारलं हे एन पाय मध्ये विचारलंय सो ऑब्विसली आपल्याला इथे थोडस कॅल्क्युलेशन पार्ट करावं लागेल तो म्हणजे आता काय येणार इथे बघा टॅन 2x will be equal to 10 pi by 4 ठीक आहे याच्यावर मी लिहू शकतो सो 2x is equal to n pi plus pi by 4 बरोबर आहे सो x is equal to n by 2 pi plus pi by 8 where n belongs to z ठीक आहे सो याच्यावर मी डायरेक्टली आंसर लिहू शकतो बघूया हे ऑप्शन कुठे अवेलेबल आहे n pi by 2 plus pi by 8 n belongs to z सो ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे हे पण सिंपल होतं थोडंसं सिम्प्लिफिकेशन तुम्हाला करायला लागणार आहे बाकी इथे काही चेंज करायचं नाही आहे ठीक आहे चला सो होपफुली डिस्कशन तुम्हाला कळलेलं असेल जिथे काही अडचण आली तिथे तुम्ही परत विचारू शकता काही हरकत नाही सो आपण सर्व क्वेश्चन सोडवलेले आहेत प्रत्येक क्वेश्चन सोडवून घेतलेले आपण 25 out of 25 क्वेश्चन प्रॉपर सोडवून घेतलेले आहेत सो होपफुली तुम्हाला ते कळले असतील जिथे तुम्हाला अडचण आली ते तुम्हाला समजलेलं असणार आहे कुठे चुकलेलं आहे ते तुम्ही सॉर्ट आउट करून घ्या ठीक आहे चला भेटूया आता नेक्स्ट डिस्कशनमध्ये थँक्यू